भार्गवी मिलिंद पाटील। मी आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने थोडीशी माहिती सांगत आहे। जय जय राम कृष्ण हरी। अर्थात प्रभू श्री रामचंद्राने कृष्णाचा अवतार घेतला आणि तोच कृष्णाचा अवतार पंढरपूर क्षेत्रात विठ्ठल हरी या नावाने घेतला। याच विठ्ठल भक्तीत तल्लीन होणारे, दरवर्षी आषाढी वारी करणारे, गळ्यात 108 मण्यांची तुळशीची माळ घालणारे म्हणजेच वारकरी, आणि यांचा समूह म्हणजे वारकरी संप्रदाय होय। अर्थात वारकरी संप्रदाय म्हणजे भागवत धर्म सोय ज्ञान देवे रचला पाया तुका झाली कळ अस, ज्ञान देवे रचला पाया तुका झाली कळ अस या संप्रदायाचा पाया संत शिरोमणी ज्ञानोबांनी घातला व पताका जगत गुरु तुकोबरायांनी फडकवला। म्हणूनच ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम हा महामंत्र झाला। संत एकनाथांनी भारुडे लिहिली, संत एकनाथांनी हरिपाठ लिहिले व इतकंच काय तर संत जनाबाईंच्या शेणाच्या गोळ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणू लागल्या। म्हणूनच मी म्हणते, काय सांगू देवाची मात, काय सांगू देवाची मात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, नेसला मनीला चिंदोटी, घेतली हातामध्ये काठी, नेसला मनीला चिंदोटी, घेतली हातामध्ये काठी, घोंगडी टाकिली पाठी, टाकिली पाठी, करी जोहार दरबारात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, मुंडाशात बांधिली चिठी, फेकी तो दुरून जग जेठी, मुंडाशात बांधिली चिठी, फेकी तो दुरून जग जेठी, दामाजीने विकली जी कोटी, विकली जी कोटी, त्याच दाम घ्याव पदरात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, खळखळा ओतिल्या मोहरा, घ्याजे मोजून पावती करा, खळखळा ओतिल्या मोहरा, घ्याजे मोजून पावती करा, ढीग बघून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, शहा घाली बोट तोंडात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ।